या रेसिपीचा व्हिडिओ ऑलरेडी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तर म्हटलं चला लाँग व्हिडिओ पण टाकून द्यावा. तर कढईमध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे. पालक ही व्यवस्थित अशी स्वच्छ करून घ्यायची, 2 पाण्याने तिला व्यवस्थित धुवून घ्या. कढईमध्ये टाकून द्यायची आहे 1-10 मिनटं छान असं मंद आचेवरती तिला वाफवून घ्यायची आहे. जास्त शिजवून घ्यायची नाही, फक्त जे साईज चेंज होईपर्यंत तिला 2-3 मिनटं उकळून घ्यायची आहे. आता ही पालक आपण मिक्सरला लावून बारीक करणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिला ॲड करून घ्यायचं आणि पाणी न टाकता व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहे. बघू शकता मस्त अशी बारीक झालेली आहे. कढईमध्ये 2-3 चम्मच तेल ॲड करून घ्यायचं. बारीक चिरलेला कांदा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या, त्याचप्रमाणे मी टोमॅटोही ॲड करून घेतलेला, एक मीडियम आकाराचा टोमॅटो होतो, तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता हे सर्व वाटण आपण मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर थंड झाल्यानंतरच त्याला बारीक करून घेणार, तर सगळं बाहेर येऊन जाईल. त्याच कढईमध्ये 2-3 चम्मच तेल ॲड करून घ्यायचं. थोडंसं हिंग टाकून घ्यायची, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला टाकून द्यायचा आहे आणि मी पनीर मसाला पण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत. आता हे सर्व वाटण जे आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती पण याच्यामध्ये टाकून द्यायची आणि त्यालाही 1-2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. सर्व मसाले ह्या वाटणाला लागले पाहिजेत आणि तेल सुटले पाहिजे असं परतून घ्या. आता याच्यामध्ये मी 150-200 ग्रॅम पनीर ॲड केलेलं आहे. याला उभ्या स्लाईसमध्ये क्यूबमध्ये कट केलेला आहे, म्हणजे चौकरी शेपमध्ये कट करून घेतला आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्याला पण 1-2 मिनिट. आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती पालकाची तीही याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. 1-2 मिनिट पुन्हा एकदा त्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स. आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. मी 1/2 ग्लासापेक्षा पण कमी पाणी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता आणि थोडीशी कस्तुरी मेथीवरून टाकून द्यायची आहे. असेल तर टाका, नाही तर स्किप करून द्या. आणि 5-10 मिनटं मीडियम फ्लेमवरती झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली पालक पनीरची रेसिपी तयार होईल. आणि घरी नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये कळवा. फॅमिलीला पण खाऊ घाला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला बाय.